नमस्कार शेतकरी मित्रांनो, SD अग्री या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे। आज 3 जून, काल आणि परवा 1-2 तारखेला आम्हाला चांगला पाऊस झाला, त्यामुळे आमच्याकडे लाईट गेली। तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की गावरान कुक्कुटपालन करताना जे मोठ्याल्या कोंबड्या असतात त्या कोणत्याही वातावरणाशी जुळून घेण्याची क्षमता त्याच्यामध्ये असते, परंतु जी आपली छोटाली पिल्ले असतात तुम्ही पाहताय की कोंबड्या बिंदास फिरतायत, आता जे पाऊस पडला त्यातलं येचून खात आहेत। तर जी छोटाली पिल्ले असतात त्यांना वातावरणाशी जुळून घेणं थोडं अवघड जाते। आणि आता साधारण सकाळचे 9 वाजले, तरी पण 6 वाजल्यासारखं वाटतंय। वातावरण खूप थंड आहे, गारवा आहे, वारं पण सुटलं आहे। आणि ह्या अशा वातावरणामध्ये सगळ्या एकत्र बसले होते पिल्लं आपले एकाली चिकटून, त्याच्यामुळे मी म्हटलं थोडा जाळ करावा, त्याचबरोबर हा व्हिडिओ पण आपल्याला शेअर करावा जेणेकरून आपल्याला फायदा होईल। तिथे दिसतं आहे एक प्युअर गावरांचे पक्षी, इथं साधारण 25-30 दिवसाचे, कारण एक साधारण 4-5 कोंबड्याचे पिल्लं आम्ही आता एकत्र सोडले आहेत, कोंबड्या बाजूला गेल्यात आम्ही त्याच्यापासून। काय होतं की तुम्ही पाहताय आता की त्याच्या जवळपास फिरतायत, म्हणजे त्यांना थोडी उष्णतेची गरज आहे, त्यांना कम्फर्ट वाटतो त्याच्या जवळ आल्यानंतर, त्याच्यामुळे आम्ही हे जुगाड केलं आहे। यामध्ये आपण आपलं सरपण टाकलं आहे, ते कोळशी येतं जे आपले चूल विझवल्यानंतर जे शिल्लक राहतात ते, तर त्यालाचा जो डबा आहे त्याला आम्ही साईडनं असे फोल पाडले आहेत, आणि त्यामधून मग ते झालेली उष्णता बाहेर पडते, म्हणजे पिल्लं थोडं गरमी तयार होते आजूबाजूला त्या डब्याच्या आसपास। आणि आणखीन एक समस्या अशी होते की ज्यावेळेस आपण डबा असा ठेवतो त्यावेळेस पिल्ले खूप जवळ जातात, किंवा काही पिल्ले वरती येऊन त्याच्यावरती उडी मारून बसण्याचा प्रयत्न होतात, त्यामुळे एखादं आपलं पिल्लं मरू शकतं, त्याची काळजी घेण्याची आपण, आणि त्याची काळजी घेण्यासाठी आम्ही एक जे तुम्ही पाठीमागल्या व्हिडिओमध्ये पाहिली असेल, कोंबडी ठेवण्यासाठी आम्ही एक जाळी बनवली होती, तर त्या जाळीचा वापर करून आम्ही ती साईटला ठेवली आहे, म्हणजे जेणेकरून उष्णताही पिल्लापर्यंत पोहोचेल आणि पिल्लाला कसल्याही प्रकारची इजा होणार नाही। आणि पाहताय आपण पिल्लं सगळे गोळा झाले त्याच्या बाजूनं, म्हणजे कम्फर्टमध्ये राहत आहे। हे लाईट नसल्यामुळे हे करण्याची वेळ आलेली आहे, आपणही एकदा प्रयोग करून पहा, नक्की यशस्वी होतं। मित्रांनो धन्यवाद।